धक्कादायक बातमी औरंगाबाद मधून आहे. सिटी बस मध्ये शेवटच्या सीट वर बसलेल्या एका मुलाचा खिडकी बाहेर डोकं काढल्यामुळे मृत्यू झालाय. बस चालक बस मागे घेत होता त्यावेळेस या मुलाचं डोकं खांबाला आदळलं आणि यातच या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मुलगा SB शाळेमध्ये 9वीच्या वर्गात शिकत होता. ओंकारेश्वर पंडित असं त्याचं नाव आहे. बस चालक ज्यावेळेस बस रिव्हर्स घेत होता, मागे घेत होता, त्यावेळेस या मुलानं आपलं डोकं खिडकीच्या बाहेर काढलं आणि बस मागे घेत असताना मागे असलेल्या खांबाला या विद्यार्थ्याचं डोकं आदळलं आणि या अपघातामध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हा विद्यार्थी 9वी इयत्तेमध्ये शिकत होता. नाव होतं ओंकारेश्वर पंडित. या संदर्भातली अधिक माहिती कृष्णा केंडे आपल्याला देत आहेत. कृष्णा, अत्यंत दुर्दैवी घटना औरंगापुरा भागामध्ये घडलेली आहे. हा मुलगा 9वी वर्गात शिकत होता. शाळा सुटल्यानंतर तो शहर बसने आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाला होता. चालक बसले यानं मागे घेत असताना त्याचं डोकं खिडकीच्या बाहेर काढलं आणि खिडकीच्या बाहेर काढले डोकं काढल्यामुळे मागे एका खांबाला त्याचं डोकं जोरदार आदळलं. त्याला तात्काळ उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र दुर्दैवानं त्याचा मृत्यू झालेला आहे. ओंकारेश्वर पंडित असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. सध्या त्याला घाटी रुग्णालयामध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्या कुटुंबीय तिथे पोहोचलेत. मात्र अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना औरंगाबादमध्ये घडलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. कविता, निश्चितच दुर्दैवी आणि सगळ्यांना सावधही करणारी. धन्यवाद कृष्णा या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.